नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये आज आपण प्रथम सत्र परीक्षा 2022 सराव पेपर 12वी कला व विज्ञान शाखेसाठी असलेला जो विषय आहे समाजशास्त्र, या समाजशास्त्राचा ऑनलाईन लेक्चर सराव पेपर आज आपण पाहणार आहोत. आदर्श उत्तरासह ही उत्तरं बोर्ड परीक्षेमध्ये कशा पद्धतीने लिहावी आणि प्रथम सत्र परीक्षेला सुद्धा तो पेपर कसा सोडवावा या दृष्टीने एक आदर्शवत व आदर्श उत्तरासह गुण 50 गुणांसाठी हा पेपर आहे. तर 2 तासाचा वेळ असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा ऑनलाईन लेक्चर आपण ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर पाहतात. या ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर आपल्याला 12वी 11वी अगदी 5वी पासून तर 12वी पर्यंतचे सर्व ऑनलाईन पेपर्स, सराव पेपर, प्रॅक्टिस पेपर, प्रथम सत्र आणि वार्षिक पेपर्स, बोर्ड एक्झाम पेपर्स याचे ऑनलाईन लेक्चर्स आणि मराठी आणि हिंदी या विषयाचे लेसनसह ऑनलाईन पेपर्स, ऑनलाईन लेक्चर तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ऑनलाईन लेक्चर आवडल्यास इतर मित्रांना शेअर करा. चला पाहूया आजचा ऑनलाईन लेक्चर. प्रश्न 1 अ, कंसातील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा व वाक्य पुन्हा लिहा. स्पेशल मॅरेज ऍक्ट हा कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? तर 3 पर्याय दिलेले आहेत, 1950, 1952 आणि 1954. तर 1954 हा उत्तर पर्याय योग्य आहे. आपण त्याखाली टिक केलेली आहे, तुम्ही मात्र तो सरळ सरळ वाक्य पुन्हा लिहायचं आहे योग्य पर्याय लिहून. त्यानंतर 2 नंबरचा आहे, 55% पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या भारताच्या कोणत्या भागात आढळते? पश्चिम, मध्य की दक्षिण? तर पश्चिम हा उत्तर पर्याय योग्य आहे, तो त्यामध्ये लिहायचा. यानंतर तिसरी योग्य विधान आहे की सामाजिक विषमतेमुळे काय वाढीस लागते? एकता, फुटीरता की एक जिन्सीपणा? तर फुटीरता हा पर्याय लिहायचा आहे. त्यानंतर प्रश्न 1 ब आहे, चौकटीत दिलेल्या पर्यायातून योग्य संज्ञा ओळखून ती दिलेल्या विधानापुढे पुन्हा लिहा. कंसामध्ये पर्याय जे दिलेले आहेत संज्ञा, ब्राह्मो समाज, डॉक्टर बी आर आंबेडकर, हरिजन सेवक संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मध्यम वर्ग, पहिली एक विधान आहे. राजाराम मोहन राय यांनी स्थापन केलेली संघटना, तर तिच्या पुढे आपण उत्तराचा पर्याय लिहिलेला आहे, ब्राह्मो समाज. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बी आर आंबेडकर हा सुद्धा पर्याय आपण लिहिलेला आहे. त्यानंतर तिसरा योग्य पर्याय आहे, महात्मा गांधी यांनी स्थापन केलेली संघटना हरिजन सेवक संघ. तर अशा पद्धतीने 3 लिहिल्या, 3 पर्यायाला 3 गुण तुम्हाला इथे मिळतील. त्यानंतर प्रश्न 1 क आहे, अधोरेखित शब्द दुरुस्त करून विधाने पुन्हा लिहा. आदिम समाजावर जाती व्यवस्थेचा पगडा आहे, इथे आदिम समाजाखाली अधोरेखित केलेलं होतं, तर ते बदलून खाली दुरुस्त करून लिहिलेले पहा, ग्रामीण समाजावर जाती व्यवस्थेचा पगडा आहे. शहरी समुदाय समस्या विरहित असतात, शहरी समुदाय समस्यायुक्त असतात, असे दोन्ही याला 2 गुण आहेत. त्यानंतर प्रश्न 2 आहे, टिपा लिहा, कोणत्याही 2 लिहा, 3 दिलेले आहेत, पैकी 2 लिहायच्या. 6 गुणांसाठी प्रत्येकी 3 गुणांसाठी 1 टिप आहे. संगम कालखंड, पहिली इसवी सन पूर्व 6व्या शतकात ते इसवी सन पूर्व 3 शतकात हा दक्षिण भारतातील प्राचीन इतिहासाचा भाग आहे आणि या काळाला प्राचीन कवी आणि साहित्यिकांनी संगमामुळे म्हणजेच परिषद त्यामुळे संगम कालखंड असं म्हटलं जातं. या कालखंडात समाजावर धर्माचा पगडा तीव्र नव्हता, धार्मिक आचरण विधी आणि भक्तीवर आधारित होते. वृक्ष, दगड, जल, प्राणी, तारे आणि ग्रह यांना देवता स्वरूप मानून त्यांची पूजा करणं तसेच भूतप्रेत आदीची उपासना केली जात असे, अध्यात्म त्यांना माहीत होते. पूर्वज, पूजा, पुनर्जन्म, मृत्यूनंतरचे जीवन यांचा विचार ते करीत असत. त्या कालखंडाला संगम कालखंड असं म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरी जी टीप आहे, शहरी समुदायाची वैशिष्ट्ये, शहरी समुदायाची वैशिष्ट्ये बहुजिन्सीपणा,
शहरी समुदायात विविध प्रदेशातील विविध संस्कृतीचे जातीचे भाषेचे धर्माचे लोक रोजगार शिक्षण वैद्यक आणि आरोग्य सेवेच्या शोधात शहरी भागात स्थलांतरित होतात। त्यामुळे शहरी समुदायात जाती भाषा आणि धर्म यात संमिश्रता आणि वैविध्य दिसून येते। झाली दुसरी टिप। यानंतर प्रश्न तिसरा आहे, फरक स्पष्ट करा कोणत्याही दोन चार चार गुणांसाठी आहे, प्रादेशिकतावाद आणि भाषावाद, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शहरी अर्थव्यवस्था, भारतातील महिला चळवळीचा स्वातंत्र्यपूर्व टप्पा आणि स्वातंत्र्योत्तर टप्पा। त्यामध्ये पहिला फरक स्पष्ट करा आहे प्रादेशिकतावाद आणि भाषावाद। प्रादेशिकवाद म्हणजे जे देशापेक्षा आपल्या प्रदेशाबद्दल आत्मीयता वाटणं, स्वातंत्र्यापासूनच प्रादेशिकवाद हे भारतीय राजकारणाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले आहे। परंतु 60 ते 90 दशकात विविध प्रदेशांनी केलेल्या स्वायत्ततेच्या व विभाजनाच्या मागण्यात वाढ झाली व त्यामुळे देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण झाला होता। प्रादेशिकवाद ही एक अशी मनोवृत्ती आहे की ज्यात राष्ट्रीय अस्मितेपेक्षा प्रादेशिक अस्मितेला जास्त प्राधान्य दिलं जातं। मी महाराष्ट्रीयन आहे, तामिळ आहे, पंजाबी अथवा बंगाली प्रथम आहे व भारतीय नंतर ही भावना त्यात दिसून आली। ही आत्मीयता त्यांच्या स्वतःच्या भाषेचे व संस्कृतीचे वेगळेपण जपण्याच्या धडपडीतून आलेली दिसते। भारत हा विविधता असलेला देश असल्याने इथे प्रादेशिक आत्मीयता व भाषा भावना या राष्ट्रीय ऐक्यापेक्षा प्रबळ असल्याचे दिसून येते। प्रत्येक समूहाला त्यांची संस्कृती तसेच भाषा जपली जावी असं वाटतं। हा सुद्धा दुसरा भाषावाद झाला। तर आपण भाषावाद आणि प्रादेशिकवाद हा फरक पाहिला। त्यानंतर दुसरा जो फरक आहे भारतातील महिला चळवळीचा स्वातंत्र्यपूर्व टप्पा आणि स्वातंत्र्योत्तर टप्पा असे दोन टप्पे आहेत। तर पहिला पाहूया आपण इकडे स्वातंत्र्यपूर्व टप्पा। साधारणपणे 19व्या शतकाच्या पूर्वार्धात महिला चळवळीची सुरुवात झाली आणि स्वातंत्र्योत्तर टप्पा पहा पुढे समोर 15 ऑगस्ट 1947 नंतर झालेल्या महिला चळवळीचा यात समावेश। इकडे दुसरं मुद्दा आहे स्त्रियांच्या छोट्या गटांनी व काही पुरोगामी पुरुषांनी भारतीय स्त्रियांच्या असमान स्थितीचा मुद्दा अधोरेखित केला। तसे समाज सुधारकांनी भेदभाव करणाऱ्या प्रथा आणि रूढींना आव्हान दिलं। म्हणजे या काळातील स्त्री चळवळ अनेक प्रकारे समाज सुधारणेच्या चळवळीच्या अनुषंगाने केली। स्वातंत्र्योत्तर टप्प्यामध्ये या टप्प्यात महिलांवरील हिंसा, लैंगिक साचेबद्ध प्रतिमा तसेच महिला समानतेसाठीच्या वैधानिक मागण्यांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आलं। पुढे स्वातंत्र्यपूर्व टप्प्यामध्ये स्त्रिया आपला दर्जा आणि स्थान याविषयी अधिक जागरूक झाल्या। विचार आणि दृष्टिकोनातील उदारमतवादामुळे महिलांना स्वतःला शिक्षित करण्यास उद्युक्त केलं गेलं। इकडे स्वातंत्र्योत्तर टप्पा। स्वातंत्र्योत्तर काळात महिलांच्या चळवळीची तीव्रता कमी होत गेली। इतर विविध प्रश्नांवर सामूहिक संघर्ष आणि निदर्शने झाल्यामुळे स्त्री चळवळीच्या मूळ उद्देशाकडे दुर्लक्ष झालं। तर अशा पद्धतीने भारतातील महिला चळवळीचा स्वातंत्र्यपूर्व टप्पा आणि स्वातंत्र्योत्तर टप्पा यामधील फरक आपण इथे विशद केलेला आहे। यानंतर अशा पद्धतीने चार चार गुणांसाठी। यानंतर पुढचे आहे पुढील संकल्पना पूर्ण करायच्या, दोन च्या संकल्पना पूर्ण करायच्या। तर या दोन्ही संकल्पना पुढे पूर्ण केलेल्या आहेत। पहिली संकल्पना आहे पहा 19व्या शतकातील स्त्रीवादी चळवळी पुढील महत्वपूर्ण आव्हाने। तर कुठली आहेत, तर ती संकल्पना जी कृती आहे ती पूर्ण करायची आपल्याला। तर इथे हा जो मधला हे आहे तो फक्त प्रश्न कृती विचारलेली होती, हे चारही उत्तर आहेत। तर याप्रमाणे 19व्या शतकातील स्त्रीवादी चळवळी पुढील महत्वपूर्ण आव्हाने। तर पहिलं उत्तर आहे भेदभाव करणाऱ्या प्रथा व रूढी, स्त्रियांचा समान दर्जा, स्त्रियांचे शिक्षण आणि स्त्रियांचे समाजातील स्थान। या चार मुद्दे लिहायचे चार गुणांसाठी। त्यानंतर कामगार मंत्रालयाने मान्यता दिलेल्या कामगार संघटना, तर त्याची अशा पद्धतीने कृती केलेली आहे। तीन उत्तरं इथे खाली दिलेली आहेत, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, स्वयंरोजगार महिला संघटना आणि इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस किंवा इंटक असं म्हटलेलं आहे। अशा तीन कामगार संघटना मंत्रालयाने मान्यता दिलेल्या आहेत। त्यानंतर प्रश्न पाच आहे पुढील विधाने सत्य की असत्य आहेत ते कारणे देऊन सांगा। कोणते दोन लिहायचे, इथे तीन दिलेले आहेत। ब्रिटिश काळाचा स्त्री चळवळीवर प्रभाव पडला नाही, एक। दुसरे आहे भारतीय संविधानातील व कायदेशीर तरतुदी समाजातील दुर्बल घटकासाठी बरोबर आशादायी ठरल्या आहेत। आणि तीन, शहरे सामाजिक समस्यांचे केंद्र आहे। या तीन पैकी आपल्याला
दोन लिहायच्यात. पहिली लिहिलेली आहे पा ब्रिटिश काळाचा स्त्री चळवळीवर प्रभाव पडला नाही. उदय विधान चूक आहे, कारण स्त्री चळवळीचा सर्वसाधारण उद्देश आणि तत्वावर ब्रिटिशांचा प्रभाव होता. विचार आणि दृष्टिकोनातील उदारमतवादामुळे महिला शिक्षित होण्यास उद्युक्त झाल्या. यापैकी बहुतेक महिला लाभार्थी उच्च जातीतील होत्या. तरी ब्रिटिश कालखंडात मानव कल्याणकारी उद्देशाने या चळवळीला पाठबळ मिळाले. तर हे सकारण. त्यानंतर दोन नंबरचं दिलेलं आहे पा, भारतीय संविधानातील कायदेशीर तरतुदी समाजातील दुर्बल घटकासाठी बरोबर आशादायी ठरल्या आहेत. उत्तर बरोबर आहे. हे विधान समाजातील दुर्बल कमकुवत घटकांच्या राहणीमानात सुधारणा करून त्यांना आर्थिक विकासाचा लाभ मिळावा या भूमिकेतून केले जाणारे सामाजिक प्रयत्न म्हणजे समाज कल्याण. भारतीय संविधानातील कलम 46 मधील मार्गदर्शक तत्वानुसार दुर्बल घटक विशेषतः अनुसूचित जाती जमाती यांच्या शैक्षणिक सामाजिक व आर्थिक विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. तर अशा पद्धतीने दोन सकारण आपण इथे सत्य की असत्य कारणासह चर्चा केली. यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 6 आहे. पुढील पैकी कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर सविस्तर 150 ते 200 शब्दामध्ये लिहायचंय. दोन प्रश्न दिलेले आहेत. प्रश्न 1 आहे, पुढील मुद्द्यांच्या आधारे आजचा भारतीय समाज कसा बदलत गेला याची उदाहरणासहित चर्चा करा. मुद्दे दिलेले आहेत, इंग्रजी भाषा हे शिक्षणाचे माध्यम आहे, मतदानासाठी असलेली वयोमर्यादा कमी करणे आणि सामाजिक कायदे आणि वाहतूक आणि संपर्क म्हणजे दळणवळण. या मुद्द्यांच्या आधारे त्या प्रश्नाचं उत्तर लिहा. किंवा दोन नंबर दिलेले आहेत, तुमच्या मते एकता म्हणजे काय, एकतेला बाधक अशा कोणत्याही 3 घटक वर चर्चा करा आणि एकता वाढवण्यासाठी नागरी आणि आदिवासी लोक एकमेकांना कसं सहकार्य करू शकतील अशा कुठल्याही 2 उपायांचं वर्णन करा. तुमचे मुद्दे सोदारण स्पष्ट करा. तर आपण 2 नंबरचं जे आहे त्याचं उत्तर लिहिलेलं आहे की तुमच्या मते एकता म्हणजे काय. तर इथे एकता म्हणजे पा, भारत हा विविधतेने नटलेला एक धर्मनिरपेक्ष देश आहे. तिथे विविध समाजातील संस्थातील लोक समाज म्हणून राहतात. विविध परंपरा आणि संस्कृतीचे एकत्रीकरण झालेलं आहे. म्हणून भारतीय समाज सर्व समावेशक लवचिक आहे. विविधतेतून एकता आहे सूत्र येथे दिसून येते. डीपी सिंगल यांच्या मते समाजातील एकतेची शक्ती रक्तातील लाल पिशवी सारखी आहे. हे प्रमाण संतुलित ठेवावे लागते. म्हणजेच भारतात प्रादेशिक धार्मिक भाषिक धार्मिक जातीय विविधता हे एकतेचे सूत्र गुंतागुंतीचे असले तरी त्याच्यात छेदात्मकता एकता देखील आहे. विविध संस्कृती भारतात आल्या नांदल्या अनेक आक्रमणे झाली. भारताची का संस्कृती जपली गेली, श्रद्धा विविध प्रथा अथवा पद्धती स्वीकारल्या गेल्या. त्यामुळे धार्मिक ओळख नसलेल्या लोकांचा स्वीकार केला गेला. जवळपास 2000 वर्षापासून रस्ता राजकीय एकता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अगदी सम्राट अशोकापासून तर अकबर विक्रमादित्य हे त्याची उदाहरण आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्मातील लोकांच्या श्रद्धेचा प्रति आदर आणि सहिष्णुता बाळगणं. यालाच एकता म्हणजे एकात्म भाव किंवा एकात्म भावाची जाणीव किंवा एकत्रीकरण होय. तर हे एकतेबद्दलच आता यावर उपाय हा भारतात राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण धर्मात विविधता असली तरी सर्व धर्मांना सारखा मानणारा तत्वा मानवी मूल्य परंपरा यांची जपणूक ठेवणारा हा अखंड भारत आहे. आणि या भारतामध्ये राष्ट्रीय एकता साध्य करणं हे आव्हानात्मक ठरत आहे. अनेक घटक राष्ट्रीय एकात्मतेचे बाधक ठरत आहेत. त्यातील काही घटकांचा विचार जर आपण येथे केला, जातीवाद देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेत बाधक ठरत आहे. जातीवाद म्हणजे देशाऐवजी जाती प्रति अत्यंतिक निष्ठा बाळगणं. संप्रदायवाद आपल्या हेतू साध्य करून घेण्यासाठी स्वधर्माचा वापर करून संघर्षाची स्थिती निर्माण करणं. आणि संप्रदायवाद म्हणजे स्वतःच्या धर्मावरील असलेली अत्यंतिक निष्ठा, सांप्रदायिक हिंसा, त्यात जाळपोळ, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस, दंगली या एकतेला बाधक ठरतात. या 3 बाधक ठरणाऱ्या घटकांवर सुद्धा आपण या मुद्द्यांमध्ये चर्चा केली. त्यानंतर तिसरा मुद्दा प्रादेशिकवाद, प्रादेशिक अस्मिता ही कायमच राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गात अडथळा बाधक ठरत आहे. म्हणजेच प्रादेशिकतावाद म्हणजे देशाऐवजी आपल्या प्रदेशावर अत्यंतिक निष्ठा बाळगणं. भारतात प्रादेशिकतावाद संस्कृती धर्म भाषा यावर आधारलेला दिसतो. त्यामुळे वेगवेगळ्या प्रादेशिक चळवळी निर्माण होतात. उदाहरणार्थ जम्मू काश्मीरचा प्रश्न असेल, पंजाबची समस्या असेल, असे अनेक कर्नाटकची समस्या, सीमा प्रश्न असेल, असे अलबत्ता वादामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बाधा ठरत आहे. त्यानंतर भारतीय समाजातील 3 समुदायापैकी सर्वात प्रथम आपण आदिवासी समुदाय हा महत्वाचा आहे.
आदिवासी समुदाय आणि इतर समुदाय यामध्ये जो फरक आहे तो सामाजिक भेद आहे तो असायला नको, त्यामधील दरी कमी करणं हे कर्तव्य आहे म्हणून नागरी समुदायाचं कर्तव्य म्हणून, कारण आदिवासी समुदाय हा डोंगरदऱ्या घनदाट जंगलामध्ये राहतो तर या समुदायाला आदिम समुदाय असं म्हणतात, या उलट नागरी समुदाय हा शहरात सर्व सुविधायुक्त प्रगत तंत्रज्ञान वाहतूक दळणवळण या सर्व सोयींचा तो फायदा घेतो, या उलट आदिवासी समुदाय हा टोळ्यांनी गटांनी राहतो, त्याच्यामध्ये ऐक्याची भावना असते, त्यांची समान संस्कृती असते, म्हणून आदिवासी समुदायाची सलोख्याचे वातावरण ठेवण्याची गरज ही नागरी समुदायाची आहे, म्हणून आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या आदिवासी समुदायाची मदत ही नागरी समुदायाने केली पाहिजे, तर असे उपाय सुद्धा आपण यावर अगदी सांगोपांग चर्चा करून हे उत्तर आपण लिहिलेले आहे, तर समुदायाची वेगवेगळ्या त्यांच्या पद्धती त्यांच्या संस्कृती जाणून घेतल्या पाहिजेत, त्यांना प्रशासनामध्ये त्यानंतर शिक्षणामध्ये त्यांचा सहभाग वाढवला पाहिजे, जंगल आणि जमिनीच्या वेगवेगळ्या समस्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यानंतर आदिवासी समुदायामध्ये असलेलं जे दारिद्र्य कर्जबाजारीपणा यामध्ये नागरी समुदायाने त्यांना मदत केली पाहिजे, त्यांच्यामधली निरक्षरता आहे ती कमी करण्याचा प्रयत्न नागरी समुदायाने केला पाहिजे, या उलट त्यांची वेट बेकारीची जी समस्या आहे ती सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न नागरी समुदायाने केला पाहिजे, तर अशा पद्धतीने आपण सर्व प्रश्नांची उकल अगदी आदर्शवत उत्तरं प्रथम सत्र परीक्षा सराव पेपर 2022 याची अगदी उत्तरासह चर्चा आपण या ऑनलाईन लेक्चरमध्ये केलेली आहे, तर आपण सर्वांनी हा ऑनलाईन लेक्चर अगदी शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुम्हाला निश्चितच अगदी येणाऱ्या वार्षिक पेपरचा म्हणजे बोर्ड परीक्षेचा सुद्धा पेपर लिहिण्यासाठी याची निश्चित मदत होईल, तेव्हा आपण सर्वांनी हा शेवटपर्यंत पाहिला, त्याबद्दल असेच वेगवेगळ्या विषयाचे म्हणजे अर्थशास्त्र असेल राज्यशास्त्र असेल त्यानंतर मराठी हिंदी या सर्व विषयांचे ऑनलाईन लेक्चर्स तुम्हाला सराव पेपर्स प्रॅक्टिस पेपर बोर्ड एक्झाम पेपर्स तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील, तेव्हा जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा ऑनलाईन लेक्चर आवडल्यास इतर मित्रांना शेअर करा, आपण शेवटपर्यंत हा ऑनलाईन लेक्चर पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.